नमस्कार मित्र अभ्यासगणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे प्रकार अभ्यासणार आहोत त्रिकोणाचे बाजूवरून एकूण तीन प्रकार पडतात त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे समभुज त्रिकोण त्यानंतर त्रिकोणाचा बाजूवरून पडणारा दुसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे त्रिकोण आणि तिसरा जो हे तो हे प्रकार आहे आहे तो त्रिकोण पहा लक्षात घ्या हे जे प्रकार आहे ते त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे प्रकार आहेत बाजूलाच आपण भुजा असं सुद्धा म्हणतो म्हणून यांचे नावं जर तुम्ही पाहिलात तर त्या नावामध्ये काहीतरी आपल्याला लक्षात येईल की समभुज भुज, भुज, भुज म्हणजे काय बाजू तर त्यामध्ये काय असतात बाजू समान असतात समभुज त्रिकोण त्यानंतर समद्विभुज त्रिकोण यामध्ये सुद्धा भुज हा शब्द आलाय म्हणजे हा बाजूवरून पडणारा प्रकार आहे आणि तिसरा जो प्रकार आहे विषमभुज त्रिकोण यामध्ये सुद्धा भुज म्हणजे बाजू या शब्दाचा उल्लेख आपल्याला झालेला दिसून येतो म्हणजे हे तीनही जे प्रकार आहेत ते बाजूवरून पडणारे प्रकार आहेत आता आपण हे जे प्रकार आहे त्यापैकी एकेका प्रकाराचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया समभुज त्रिकोणाबद्दलची माहिती आपणास या ठिकाणी एक त्रिकोण काढलेला दिसून येत असेल या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ए बी सी आता या त्रिकोण ए बी सीचं जर आपण थोडंसं बारकाईनं निरीक्षण केलात तर आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी बाजू ए बी ही जितक्या लांबीची आहे तेवढीच लांबी बाजू बी सीची आहे आणि तेवढीच लांबी बाजू ए सीची आहे याचाच अर्थ काय या, का। या त्रिकोणामधल्या तीनही बाजू ज्या आहेत त्या समान आहेत आता या तीनही बाजू समान आहेत हे आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण काय करूया या ठिकाणी अशी खून करून दाखवूया लक्षात आलं असेल तीनही बाजू समान आहेत म्हणजेच कोणत्या तीन बाजू या ठिकाणी समान आहेत तर बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी या समान बाजू आहेत आता या आकृतीचं निरीक्षण तर आपण केलं यावरून समभुज त्रिकोण कशास म्हणतात त्याची व्याख्या काय आहे ते आपण समजावून घेऊया तर समभुज त्रिकोण कशास म्हणायचं ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या असतात तीनही बाजू समान पाहिजेत त्या त्रिकोणास समभुज त्रिकोण असं म्हणतात आता वरील आकृतीमध्ये पाहिलं की त्रिकोण ए बी बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी या तीनही बाजू ज्या होत्या त्यांची जी लांबी होती ती समान होती म्हणून त्रिकोण ए बी सी हा जो त्रिकोण होता तो समभुज त्रिकोण होता यानंतर आपण त्रिकोणाचा बाजूवरून पडणारा दुसरा जो प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण त्याबद्दल माहिती घेऊया आता आपणास या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर दिसत असेल हा जो त्रिकोण पी क्यू आर आहे या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत पहिली बाजू आहे बाजू पी क्यू दुसरी बाजू आहे बाजू क्यू आर आणि तिसरी जी बाजू आहे त्याचं नाव आहे बाजू पी आर या तीनही बाजूचं निरीक्षण जर आपण केलं तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की या तीन बाजूंपैकी दोन बाजूची लांबी ही समान दिसते आणि एक जी बाजू आहे म्हणजे तिसरी जी बाजू आहे ती इतर दोन बाजूंपेक्षा थोडीशी वेगळ्या लांबीची दिसते माता यामध्ये कोणत्या दोन बाजू समान आहेत जर आपण पाहिलं तर बाजू पी क्यू आणि बाजू पी आर यांची लांबी समान आहे आणि बाजू क्यू आर जी आहे त्याची लांबी या दोन बाजूंपेक्षा वेगळी आहे आपण काय केलं चिन्हाचा उपयोग करून ती माहिती आपण आकृतीमध्ये दाखवलं ज्या दोन बाजूची लांबी ते ते समान आहे त्यावरती आपण समान चिन्ह दाखवलं आणि ज्या बाजूची लांबी वेगळी आहे ला त्यावरती आपण वेगळ्या प्रकारचं चिन्ह दाखवलेलं आहे हे झालं सम समद्विभुज समद त्रिकोणाची आकृती आता समद्विभुज त्रिकोण कशाच म्हणतात पहा तर ज्या त्रिकोणाच्या दोनच बाजू समान लांबीच्या असतात आता त्रिकोणाला एकूण तीन बाजू असतात त्यापैकी दोनच बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात आपण जी आता आकृती पाहिली होती त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोण पी क्यू आर मध्ये बाजू पी क्यू आणि बाजू पी आर या दोन बाजूंची लांबी समान होती म्हणून ती जी आकृती होती ती त्रिकोणाची आकृती होती यानंतर बाजूवरून पडणारा त्रिकोणाचा जो शेवटचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे विषम भुज त्रिकोण नावामध्येच उत्तर तुम्हाला लक्षात येईल विषम म्हणजे वेगवेगळे भुज म्हणजे बाजू आता या आकृतीमध्ये तीनही बाजू कशा असतील वेगवेगळ्या असतील पहा आकृतीचे निरीक्षण करा त्रिकोण यल यम यन या त्रिकोणामध्ये बाजू यम आहे बाजू यन आणि बाजू यन यामध्ये प्रत्येक बाजू ही वेगवेगळ्या लांबीची आहे आपण काय केलं या ठिकाणी तिघावरती सुद्धा वेगवेगळ्या खुणा दर्शवल्या कारण या तीनही बाजू कशा आहेत वेगवेगळ्या आहेत आता यावरून आपण काय करू शकतो विषमभुज त्रिकोण कशाच म्हणतात त्याची व्याख्या आपण पाहूयात तर बघा ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात म्हणजेच काय तीनही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात लक्षात घ्या ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्याला आपण विषमभुज त्रिकोण म्हणतो अशा पद्धतीने आपण काय केलं समभुज त्रिकोण कशास म्हणतात त्याची आकृती कशी असते समद्विभुज त्रिकोण कशास म्हणतात आणि विषमभुज त्रिकोण कशास म्हणतात हे सुद्धा पाहिलं हे तीन जे प्रकार होते ते त्रिकोणाची बाजूवरून पडणारे प्रकार होते त्यांच्या नावामध्येच उत्तर आहे समभुज म्हणजे समान बाजू असणारे समद्विभुज म्हणजे दोन बाजू समान असणारे आणि विषमभुज म्हणजे तीनही बाजू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लांबीच्या असतात धन्यवाद